महिला आणि बाल कल्याण विभागाला मिळाला आणखी एक धक्का। विभागाने खरेदी केलेली बिस्किटे खाण्या योग्य नसल्याचा अन्न आणि औषध प्रशासनाचा निर्वाळा। ठाण्यात पुन्हा धोकादायक इमारत कोसळली। दुर्घटनेत 12 ठार 7 जखमी। ढिगाऱ्याखाली आणखी लोक अडकल्याची भीती। मावळमध्ये निवडणुकीच्या वाद्यातून मनसे तालुका अध्यक्षाची हत्या। गोळीबारानंतर मावळ परिसरात तणावाचं वातावरण। महिनाभराच्या दडीनंतर विदर्भात पाऊस परतला। नागपूर, यवतमाळ, अकोला, वाशिम आणि वर्धा जिल्ह्यात पावसाचं पुनरागमन। मराठवाड्यात आजपासून कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला सुरुवात, पण अजून रडारचाच पत्ता नाही। आज फक्त क्लाउड सीडिंगची विमानाद्वारे झाली चाचणी। कसाब हा पाकिस्तानीच। पाकिस्ताननं सत्याचा स्वीकार करावा। पाकिस्तानचे तपास अधिकारी तारिक खोसा यांची जाहीर कबूल। मन की बात करने की उनकी आदत है। हिंदुस्तान की मन की बात भी वो सुन ले एक बार। धन्यवाद। खासदारांच्या निलंबनाविरोधात काँग्रेस रस्त्यावर। सोनिया गांधी आणि राहुल गांधी आंदोलनात सहभागी। आणि आषाढी वारीत भाविकांनी विठ्ठलाच्या चरणी वाहिली 2,21,00,000 देणगी। 45 किलो सोनं आणि 6 किलो चांदीही।